पुढे पाहूयात. पनवेलच्या रोडपाली सिग्नलवर ट्रॅफिक पोलीस आणि दुचाकीस्वार यांच्यात चांगलीच झुंपली. सिग्नलवर एक दुचाकीस्वार सिग्नलवरून जात असताना त्याला पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या दुचाकीची चावी काढण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. याचाच राग येऊन दुचाकीस्वार पोलिसांच्या अंगावर धावून गेला आणि त्यावेळी ट्रॅफिक पोलिसांनी त्याला ढकलून खाली पाडलं. पोलिसांनी या दुचाकीस्वाराला ताब्यात घेतलं. हा संपूर्ण प्रकार जो आहे त्याचा व्हिडिओ समोर आला. तर मीरा रोड इथं बेकायदा मंडप जो आहे त्या मंडपावर कारवाई करण्यासाठी आलेल्या पथकाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. भागात अतिउच्च दाबाच्या वीज वाहक केबलच्या खाली गणेश उत्सवासाठी बेकायदा मंडप उभारण्याचं काम सुरू होतं आणि या ठिकाणी कारवाईसाठी गेलेल्या पालिका पथकाला धक्काबुक्की करण्यात आली. काशीमगिरा पोलीस ठाण्यात धक्काबुक्की करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.